शासनाच्या शिक्षण विभागाकडून नियंत्रण नसल्याने महाविद्यालय व तंत्र शिक्षण विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टोकाचं पाऊल घ्यावं लागत आहे याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे विद्यापीठ मंडळाकडून अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली आणि नियोजन मंडळासमोर प्रश्न उपस्थित केला आहे डी जी पी एस कॉलेज ऑफ फार्मसी पाथरी जिल्हा परभणीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा नांदेडचा स्वप्नील चव्हाण या विद्यार्थ्याने शिक्षण क्षेत्रात वारंवार बदलणारे निर्णयाचा बळी ठरला आहे ज्यावेळी त्यांनी प्रवेश घेतला त्यावेळेचे नियम आणि आता तो तिसऱ्या वर्षात शिकत असताना झालेला शिक्षणातील नियमात झालेल्या बदलाने तो पुरता तणावात होता नवीन नियमामुळे त्याला तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार नसल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आई वडिलांचं स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करतात या विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयातून शिक्षण मिळतं त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परीक्षेला प्रश्न येत असल्याने विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाला काहीच अर्थ नसल्याने परीक्षेत त्यांना अपयश येतो आई वडील व घरातील सर्वांची इच्छा आकांक्षावर पाणी फिरल्यानं त्यांना तोंड कसं दाखवायचं या तणावात सध्या विद्यार्थी आहेत उद्याच्या जगात कुठेतरी आपलं स्वप्न पाहिलेलं स्वप्नील चव्हाण याला याच प्रसंगाला सामोरे जावे लागले वारंवार बदलणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा लाणोरे रायगडचा दरवेळी बदलणारा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी येत आहे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी नव्याने नियम होणं ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे असे प्रसंग निर्माण होणार नाही याबाबत काही विद्यापीठांनी निर्णय घेतला आहे असे कळते तर इतर विद्यापीठांनी का निर्णय घेतला नाही हाही प्रश्न महत्त्वाचा आहे यावर राज्यातील शासनाने तातडीने समान निर्णय घेणं आवश्यक आहे